महाराष्ट्र राज्यातील कारी हे एकमेव असे गाव आहे ज्या ठिकाणी दोन जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कारी हे गाव होते, पण साधारण 9 ते 10 महिने झाले कारी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. सध्या कोरोना रोगामुळे देशावर मोठे संकट आले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण स्वतःची काळजी घेण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून घरातच बसून आहे. कोरोना रोगाचा नायनाट करण्यासाठी प्रशासनही आपली भूमिका चांगल्या प्रकारे राबवत आहे. कारी या गावातील आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद शाळा व इतर कामकाज सध्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून चालू आहे. आणि तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, कृषी कार्यालय व इतर कामकाज उस्मानाबाद जिल्ह्यातून चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कारी या गावाकडे 2 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जनता न्यूजसाठी गणेश आडसूळ, सोलापूर.